झी 24 तास एक पाऊल पुढे। तर मुंबईकरांच्या डोळ्यामध्ये अशी धूरफेक करण्यात आली आहे। मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांनी बघितलं होतं डेंग्यू अक्षरशः मृत्यू म्हणून अनेक मुंबईकरांच्या समोर उभा ठाकला होता। हेमंत बिर्जे आमचे प्रतिनिधी आहे, आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात। हेमंत, हा सगळा एक्सक्लुसिव्ह रिपोर्ट तुम्ही शोधून काढला, त्या ठिकाणी तुम्ही गेलात, हा सगळा पर्दाफाश आपण केलेला आहे, मला सांगा हेमंत हे किती धक्कादायक आहे। हा धूर जे 50 मुंबईकर डेंग्यूने मेले त्यांच्या चितेचा हा धूर वाटतोय हेमंत, नेमकं तथ्य काय आहे? महापालिकेचे अधिकारी पदाधिकारी नकार देत आहेत या सगळ्याला, आमच्याकडे ऑइल आहे असं म्हणतायत, नेमकं काय खरं आहे? नक्कीच अजित, ही धक्कादायक माहिती आहे आणि ही जी माहिती आहे ती आम्हाला तिथे प्रत्यक्ष आम्ही ज्या बैल बाजाराच्या कुर्ल्याच्या भागात गेलो त्यांच्या ज्या गोदामात आम्ही आमचा कॅमेरा घेऊन गेलो आणि त्यावेळेला हे सगळी परिस्थिती आम्हाला पाहायला मिळाली आणि सगळी गोडाऊनमध्ये संपूर्ण जी पिंप आहेत ती गॅलन आहेत ती शिकळी रिकामी होती, तिथे ऑइल नसल्यामुळे कामगारही काम करत नव्हते, हे संपूर्ण वास्तव आहे। आणि ह्या वास्तवाची परिस्थितीचा पुढे आम्ही पाठपुरावा केला, ज्यावेळेला महापालिकेचे आरोग्य अधिकारी असून दे किंवा साई समिती अध्यक्ष असून दे त्यांच्याकडे हे संपूर्ण हकीकत मांडली तर ते मानायला तयार नाही। त्यांचं म्हणणं होतं की 6,44,000 लिटर आम्ही मुंबईकरांसाठी ML ऑइल विकत घेतले, इतर ऑइल्स पण आम्ही विकत घेतले पण ही ऑइल्स कुठे आम्हाला दिसली नाही। आणि ह्या ऑइल्सचा हा जो ज्या पुढे आम्ही छडा लावण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला आम्हाला असं कळलं की जी प्रत्यक्षदर्शी आहेत आणि जे रहिवासी आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की हे रॉकेल आणि त्याचबरोबर महापालिका शेजारच्या गॅरेजमधनं जे जळकं ऑइल आहे त्याचं मिश्रण मारत आहे आणि आम्ही त्याचा प्रत्यक्ष पुरावा म्हणजे ज्यावेळेला धूर फवारणी होते ज्यावेळेला ऑइल टाकलं जातं ही औषध फवारणी होते महापालिका सांगते त्यावेळेला आम्ही पाहिलं तर ते त्या तिकडे गटारामध्ये आम्ही स्वतः त्या हात घालून त्या अळ्या बघितल्या तर त्या जिवंतच होत्या, ते हे मच्छर सगळे जिवंत होते। म्हणजे हे महापालिकेचे अधिकारी हे रक्तपिपासू मच्छर आहेत अशाच पद्धतीची टीका मुंबईकरांना करावीशी वाटते, कारण ही जी ज्या पद्धतीने हा जो ML ऑइलचा हा भ्रष्टाचार आहे त्याचं नेमकं हे ML ऑइल विकत घेतलं दाखवलं पण हे ML ऑइल कोणाच्या घरी जात आहे किंवा कोणाच्या गार्डनमध्ये मारलं जात किंवा कोणाच्या बंगल्यामध्ये मारले जाते याचा आता शोध घ्यावा लागेल। अजित, अत्यंत गंभीर आणि तितकंच सगळं हे धक्कादायक आहे। अवघ्या 2.5 कोटी रुपयांच्या साठी महापालिकेच्या या भ्रष्ट लोकांनी मुंबईकरांचा जीव टांगणीला ठेवला। 50 मुंबईकर डेंग्यूने गेलेत, ज्या वेळेला यश चोप्रा गेले डेंग्यूनं संबंध जगभर गावगाव झाला मुंबईत डेंग्यू आहे मुंबईत डेंग्यू आहे, पण त्याच्या आधी 4 महिने आपण सातत्यानं ओढत होतो। आपल्याला माहिती आहे हेमंत, आपण किती महत्वाच्या मोहिमा चालवल्या लोकांच्या साठी, आपण महापालिकेला अक्षरशः कानीकपाळी महापालिकेच्या ओरडलो, अनेक कार्यक्रम केले, अनेक वेळा बातम्या दाखवल्या आणि एकच उत्तर मिळत होतं ते म्हणजे फवारणी सुरू आहे। ही अशी फवारणी सुरू होती का महापालिकेची? आणि आता किती जबाबदारीनं महापालिकेचे पदाधिकारी या सगळ्याबद्दल या आरोपांच्या बद्दल बोलतायत हेमंत? नक्कीच अजित, मला इथे सांगावं वाटतं की 45 जण वर्षभरात मलेरियाने मेले आहेत आणि 5 जण जे आहेत जे डेंग्यूने मेले आहेत आणि जे डेंग्यूमध्ये 2 जण अधिक मेले आहेत त्यांचा अजूनही महापालिकेने नोंद केलेली नाही आहे। त्याचबरोबर अजूनही यश चोप्रांचा जो मृत्यू झाला तो डेंग्यूमुळे झाला की नाही याचीही महापालिकेने अजून त्या पद्धतीने नोंद केली नाही, त्यामुळे ही डेंग्यूची संख्या अधिक वाढण्याची शक्यता आहे। महापालिका हे संपूर्ण लपवाछपीचा प्रकार करते आणि त्याच्यामुळेच झी 24 तास एक पाऊल पुढे।